आरक्षणवाद्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेत सहभागी व्हा, बालाजी जगतकर. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झाली आहे. पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर तसेच राज्य कार्यकारिणीतील नेते मंडळी येत आहे. आरक्षण बचाव यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली असून त्याची सुरुवात झाली आहे. 30 जुलै रोजी अंबेजोगाई येथील मुकुंदराज सभागृहात सभा झाल्यानंतर ती पुढे गेवराई येथे पोहोचणार. दिनांक 31 रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्व आरक्षणवादी व बहुजन समाजातील जनतेला मार्गदर्शन करणार आहेत. आरक्षण बचाव यात्रेची उद्दिष्टे: ओबीसीचे आरक्षण वाचले पाहिजे, SC ST विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना SC ST प्रमाणे शिष्यवृत्ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे, SC ST आणि OBC ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे, 100 OBC आमदार निवडून आणणे, बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी, राज्यातील आणि देशातील जातीची जातनिहाय जनगणना करावी. ही यात्रा OBC SC ST चे सामाजिक आरक्षण, सामाजिक सुरक्षा व राजकीय सत्ता संपादन या क्षेत्रातील परिवर्तनासाठी आहे. आरक्षणवादी पिढीचे भविष्य धोक्यात न जाण्यासाठी राज्यातील SC ST OBC च्या तमाम युवक, महिला, व्यापारी, कर्मचारी, शिक्षक व विचारवंत यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे. संविधान व आरक्षणवादी समूहाचे विरोधी असणारे सरकार व विरोधी पक्षांना आरक्षणवादी वर्गाच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी विविध OBC SC ST संघटनांनी पाठिंबा देऊन स्लोली शक्तीचे दर्शन घडवावे ही यासाठी आरक्षण बचाव यात्रा येत आहे. जास्तीत जास्त संख्येने आरक्षणवादी व आरक्षण चा लाभ घेणारे यांनी या आरक्षण बचाव यात्रेत सहभाग नोंदवा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी जगतकर यांनी केले आहे. 131 आहे हे एकमेकांचे नातेवाईक आणि म्हणून आम्ही असताना वारंवार जरांगे पाटील यांना असताना म्हणतोय आपण जी घोषणा केलेली आहे 288 जागा लढवण्याची ती अमलात आला आणि गरीब महाराष्ट्राला जे आहे ते उमेदवारी देऊन एकदा तुम्ही मोकळ उमेदवारी दिली नाही निवडून कुठे येतात आणि इथे जे आहे ते इथला असणारे OBC SC ST BJP जे आहे आणि आदिवासी जो आहे त्याची काळजी आम्ही असणार या ठिकाणी त्याची काळजी जी आहे ती आम्ही असणार या ठिकाणी. मित्रो एक नवीन फंडाला सुरुवात झाली. OBC चं आरक्षण धोक्यात आणायचं आहे तर ते लोकसभा विधानसभेच्या अगोदर येणार नाही. ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार. ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे कारण विधानसभा हे वापरलं जाणार आहे हे आपण लक्षात घ्या. विधानसभा ही वापरल्या जाणार. शरद पवार काय म्हणाले 235 समाजाचे आमदार आहेत त्यांनी महाविकास आघाडी म्हटली असती तर आपण समजू शकलो असतो की पक्षाचे समाजाचे आणायचे म्हणजे रस्ता मोठा झाला. उद्या हे जर 225 आले तर OBC चे आरक्षण संपलं म्हणून समजा OBC ने लढण्यात काही अडचण नाही आहे. त्याचं कारण सांगतो. OBC ची मागणी काही आहे की जात न्याय जनगणना झाली का ही मागणी आहे की नाही याच मागणीचा वापर केला जाईल. नवीन सभागृह जे येईल त्या नव्या सभागृहामध्ये ठराव मंजूर केला जाईल की OBC ची जात गणना झाली पाहिजे आणि त्यासाठी एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. त्यासाठी एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होईल आणि तो म्हणजे
जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही. एबी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब मनेरे, बीड जिल्हा ब्युरोचे.